नमस्कार, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे 18 मे 1972 सुरू झालं होतं, त्या अनुषंगाने आपण यावर्षी म्हणजे 21-22 या पिरियडमध्ये आमचं सुवर्णमहोत्सवी वर्ष होतं. या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या वेगवेगळ्या उपक्रमाचा एक मोठा उपक्रम म्हणून आम्ही सुवर्ण पालवी हा महोत्सव शेतकरी मेळाव्या प्रमाणे साजरा करत आहोत. तर हा शेतकरी मेळावा म्हणजे सुवर्ण पालवी महोत्सव 13 मे पासून 17 मे पर्यंत आमच्या विद्यापीठामध्ये साजरा केला जातोय. हा महोत्सव हा प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी आहे आणि शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती आम्हाला अतिशय आवश्यक आहे आणि या महोत्सवामध्ये जास्तीत जास्त शेतकरी आमच्या 5 ज्युरिस्टिक्शन डिस्ट्रिक्टमधल्या शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो, म्हणजे ठाणा, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि मुंबईचा भाग, या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही आवाहन करतो की आमच्याकडे या आणि या सुवर्ण पालवी महोत्सवामध्ये उत्साहाने सहभागी व्हा. या सुवर्ण पालवी हा 50 वर्षांनंतरचा महोत्सव असल्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने विद्यापीठाने मागील 50 वर्षामध्ये ज्या काही महत्त्वाच्या टेक्नॉलॉजीज लोकांना दिल्या त्याच्याबद्दलची माहिती वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही आमच्या स्टॉलमध्ये प्रेझेंट करू. हा प्रदर्शनाचा भाग आहे. या प्रदर्शनाच्या म्हणजे हे प्रदर्शन आम्ही पहिल्यांदा मार्च महिन्यामध्ये ऑर्गनाईज करायचा उपक्रम केला होता, परंतु कोविड प्रॉब्लेममुळे तो आम्हाला पोस्टपोन करावा लागला आणि त्यामुळे हा मे महिन्यामध्ये आलेला. गरमीचा सीझन जरी जास्त असला तरीसुद्धा कोकणातली सर्वच फळे हे मेमध्ये तयार होतात, म्हणून वेगवेगळ्या फळांचं प्रदर्शन, आंब्याचं प्रदर्शन, काजूचं प्रदर्शन, या वेगवेगळ्या प्रदर्शन करण्याची संधी आम्हाला या मे महिन्यामध्ये मिळालेली आहे. युनिव्हर्सिटीकडे आमच्या बागांमध्ये जेवढ्या वेगवेगळ्या आंब्याच्या व्हरायट्या आहेत त्या सगळ्या व्हरायट्या आम्ही तुम्हाला इथे पाहण्याची संधी देणार आहोत आणि ती संधी तुम्ही आवश्यक घ्या. सध्या काही 1-2 वर्षामध्ये युनिव्हर्सिटीने फार चांगल्या प्रकारे बांबूवरती काम करायला सुरुवात केलेली आहे आणि बांबूचं प्रक्रिया केंद्र आमच्या इथे एक मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. अगरबत्तीचा कारखाना, बांबू ट्रीट करण्याचे ट्रीटमेंट प्लांट्स, नंतर बांबूपासून वेगवेगळे हस्तकला असलेले गोष्टी कशा तयार करायच्या, बांबूची लागवड कशी करायची आणि जर बांबू ट्रीटमेंट केलेला असतो तर तो स्टील इतका मजबूत आणखीन टिकाऊ होतो, मग ह्या टिकाऊ बांबूपासून फार्म स्ट्रक्चर्स वेगवेगळे कशी तयार करायचे याच्याबद्दलचं काम रिसेंटली भरपूर प्रमाणामध्ये युनिव्हर्सिटीने केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलचे ट्रेनिंग आम्ही ऑर्गनाईज करतो. या अनुषंगाने इथे आम्ही चर्चासत्र ऑर्गनाईज केलेलं आहे. प्रत्यक्षात तुम्हाला हा बांबू प्रक्रिया केंद्र पाहायला मिळणार आहे. आपल्या वातावरणामध्ये ह्युमिडिटी भरपूर असते पावसाच्या दिवसात आणि त्यानंतरसुद्धा, आणि या ह्युमिडिटीमध्ये किडे किंवा रोग येण्याची जी शक्यता असते या याच्यामध्ये फक्त पेस्टिसाईड वापरून कंट्रोल करण्यापेक्षा बायोकंट्रोल, मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरून रोगनियंत्रण, कीटक नियंत्रण करणं हे सोपं असतं, पण त्याला लागणारे हे जे बायोकंट्रोल एजंट्स किंवा बायोफर्टिलायझर्स आहेत याचा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे इथे नवीन. मग त्या उपक्रमामध्ये त्याचं प्रोडक्शन युनिट किंवा त्याची प्रोडक्शन प्रणाली कशी, समजा नवीन नवीन एंटरप्रेन्युअर्स अगर ते डेव्हलप करणार असतील
तर त्यांना कसं मदत करता येईल या दृष्टिकोनातून चर्चासत्र आमच्याकडे यावर्षी ठेवलेली आहेत. सेंद्रिय शेती ही सगळीकडे चर्चेत आहे. नेचर फार्मिंगवरती डिग्री किंवा तुमच्या सिलेबसमध्ये त्याच्याबद्दलची चर्चा व्हावी असं नवीन आदेश येत आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणजे महाराष्ट्र शासनाने आम्हाला जे आदेश देऊन मॉनिटरी हेल्प करून सेंद्रिय शेतीचं सेंटर आमच्याकडे डेव्हलप होत आहे आणि त्या डेव्हलप सेंटरला आम्हाला यावर्षी ऑर्गॅनिक फार्म म्हणून सर्टिफिकेशन पण मिळालेलं आहे. मग या सेंद्रिय शेतीबद्दलची बरीचशी चर्चा आणि त्याच्या युनिव्हर्सिटीने काय काय केलेलं आहे आत्तापर्यंत ते पाहण्याची संधी आमच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तुम्ही याचासुद्धा अतिशय चांगल्या रीतीने लाभ घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आमचं जे फॉरेस्ट्री कॉलेज आहे हे एकमेव देशातलं असं कॉलेज आहे की ज्यांचं स्वतःचं फॉरेस्ट आहे आणि जवळजवळ 100 हेक्टर्सपेक्षा जास्त एरिया असलेलं जे फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आम्ही उपक्रमांतर्गत सुरू केलेल्या आहेत. तिथे मेडिसिनल प्लांट्स ॲरोमॅटिक प्लांट्स यांची वेगवेगळ्या प्रकारे लागवड केलेली आहे. त्यापासून कसा फायदा मिळवायचा या गोष्टी आणखीन ह्या मेडिसिनल प्लांट्समधून ऑइल एक्स्ट्रॅक्ट कसं करतात याबद्दलचे प्रात्यक्षिक असे बरेचसे प्रात्यक्षिक तिथे सध्या उभे झालेले आहेत. आमच्या विद्यापीठातले विद्यार्थी हे काही उपक्रम करतायत. मग ते हे सगळे उपक्रम तुम्हाला पाहायला मिळतील अंडर इको टुरिझम अंतर्गत. मग या सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला प्रत्यक्षात पाहण्यासाठी ही सुवर्ण संधी सुवर्ण महोत्सवाच्या वर्षीची उपलब्ध आहे. तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घ्याल अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला जास्तीत जास्त माहिती आणि फायदा याचा घेता येईल याची जितकी चांगली व्यवस्था करता येईल हे करण्याचा आम्ही वादा करतो आहे. या आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये आमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या महोत्सवामध्ये अतिशय हिरिरीने आणखीन उत्साहाने तुम्ही आम्हाला प्रतिसाद द्या अशी अपेक्षा करतो. धन्यवाद.